तर न्यू इंग्लिश स्कूल बाहेरील विद्यार्थ्यांनी पालकांचं आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलंय. फी न भरल्यानं 400 मुलांचं शिक्षण बंद करण्यात आलं होतं. साम टीव्हीने ही बातमी दाखवता शाळा प्रशासनाला जाग आली आहे. सामच्या दणक्यानंतर शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला असून या संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ मागून घेतलेली आहे. आपण बघतोय आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे. न्यू इंग्लिश स्कूल बाहेरील विद्यार्थी आणि पालकांचं आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलंय. फी न भरल्यानं 400 मुलांचं शिक्षण बंद करण्यात आलं होतं. साम टीव्हीने ही बातमी दाखवताच शाळा प्रशासनाला जाग आली आहे. सामच्या दणक्यानंतर शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला असून या संदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ मागून घेण्यात आलेली आहे. या संदर्भात मनसेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. न्यू इंग्लिश स्कूल मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील शाळा आहे आणि 400 मुलांना या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहता येते. दिया तले अंधेरा असंच म्हणायला लागेल. महाराष्ट्र शासनाचं नोटिफिकेशन आहे, शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे 23 तारखेला. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही पालकांनी जर फी भरली नाही त्या कारणाने त्या विद्यार्थ्याचं ऑनलाईन शिक्षण हे बंद करू शकत नाही. पण हे मुजोर शाळा प्रशासन त्या शासनाच्या नोटिफिकेशनला देखील केराची टोपली दाखवत आहे.